शिरोमणि हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सर सेनापति महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बालासाहेब ठाकरे अंसार। जमलेल्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, या दोघांनी एवढ्या टाळ्या घेतल्या, धकधक वाटत होतं की माझ्या वाट्याला काही येणार आहेत की नाहीत, पण आहेत, शिल्लक आहेत। मगासपासून मी विचार करतोय की साधू संत संन्याशांच्या आसपास मी बसलेलं आहे। एक एक नाव वाजतंय, इकडे मच्छिंद्रनाथ बसलेला आहे, तिकडे गोपीनाथ बसलेला आहे, पलीकडे गोपीचंद बसलेला आहे। हे नवलच आहे, आणि नवल आहे म्हणून नवलकर आलेत की काय मला माहित नाही। आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार, काहीच मिळालं नाही हो, पण मला थोडं मिळालं। आमचं त्यांचं हाडवय नव्हतंच हो कधी, माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील पण वैर नाही, बिलकुल नाही। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, पण तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत। असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे, ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतरही तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत। खाली उतरला तरी भिण्याचं कारण नाही, हात स्वच्छ असणं म्हणजे खरोखरच डरण्याचं काही कारण नाही। मी जे माझ्या अंगात जे येतं एवढंच की मी घाबर कशा करता आणि कोणासाठी घाबरायचं, देणं नाही आणि घेणं नाही, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी, भानगड नाही। पण उद्धटपणाने उर्मटपणाने आम्ही पुढे चाललेलो आहोत। शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसाई लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता। त्या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा, म्युन्सिपॅलिटीच्या नळात। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत, पण अर्थात माननीय वाजपेयीजी, लताजी आणि अमिताभजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत, जागतिक आयडॉल्स। अमिताभनी माझ्याबद्दल जे आपुलकीचे शब्द काढले त्याबद्दल मी अमिताभजींचा सुद्धा फार अत्यंत आभारी आहे। माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की भाषण करू नको, लोकांशी बोल, गॉसिप विथ द पीपल, आणि त्याची स्टाईल चांगली आहे। काही मनोगत त्याने बोलून दाखवलं मी काय होणार काय नाही, तो मग एक वाक्य बोलून गेला काहीतरी की पैसे काय सर्वस्व नसतं, पैसा काय समाधान नसतं, याचा अर्थ एक नक्की की हा मंत्री कधीच होणार नाही। जेल से निकल के सिद्धि बना गया, फिर सांप को मिलने गया। अपन बोलते हैं कि सांप वाघ है, वाघ मतलब। वो ऐसे ही बात करते थे, मेरे को बहुत प्यार किया उन्होंने। और एक और चीज़ मैं कहना चाहता हूँ कि 100% थे वो पॉलिटिशियन थे, लेकिन वो ज़्यादातर के एक देश प्रेमी थे वो। और अगर उनको किसी पे प्यार आ गया तो चाहे वो गलत है बुरा है जो भी है, लेकिन वो प्यार करते थे। क्या बात। और अगर
अगर गुस्सा आ गया तो फिर खत्म. आता आपल्याला फटाकेच फोडत नाही बसायचं आहे, फक्त या भ्रष्टाचारी लोकांना आधी फोडून काढायचं आहे. जंगलातल्या वाघांची संख्या कमी होत असली तरी माझे वाघ मात्र अजूनही लोकांच्या मदतीला धावून जातात, याचं मला कौतुक वाटतं. रात्री बेरात्री कुठल्याही महिलेला मदत लागली, कुठल्याही गरिबावर अन्याय होत असेल तर माझे वाघ धावून यायला पाहिजेत. सत्ता कुणाचीही असो, राज्य आपलं आहे असं वागा. मी फक्त माझ्या वडिलांनी मला दिलेला कानमंत्र मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हालाही सगळ्यांना, या तरुण पोरांना, ते लक्षात घ्या. नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही, ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही. माझ्याकडनं मी काळजी घेतो, इतरांना मी घ्यायला सांगतो, कारण ती शिवसेना हे नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. त्या दिवशी त्याला डाग लागेल त्याशी तुम्ही आम्ही संपलो. हे ही एक फार अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगते. म्हणून एकच, प्रामाणिक रहा, प्रामाणिक रहा. आणि प्रामाणिकपणाला धोका नाही. फसवेगिरी आली की संपलात. धंदा आज आमच्या पत्रकारितेचा धंदा झालेला आहे, धर्म कुठेही मला दिसत नाही. माझं नाव आशिष राणे, मी सध्या मिट्टीचा फोटो एडिटर आहे. आणि हा फोटो जो आहे बाळासाहेबांचा, तो त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं स्टॅम्पचं इनॉग्रेशन होतं, त्यावेळेला शंभूकानांमध्ये हा फोटो काढला होता. आणि मला खरंच खूप बरं वाटतं की म्हणजे हा फोटो राजसाहेब ठाकरे यांनी पण पुस्तक जेव्हा काढलं होतं, बाळासाहेबांची बायोग्राफी, त्याच्यामध्ये पण हा फार मोठा वापरला गेला. आणि आज ह्या स्टेजवर पण हा फार प्रति मोठ्या स्केलमध्ये वापरला गेला आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि याच्यासाठी मी BNPAचं फारच आभार मानीन ह्या गोष्टीचे, की या फोटोच्या सिलेक्शनमध्ये हा माझा फोटो त्यांनी हा एवढ्या मोठ्या स्टेजवरती ब्लोअप केला होता आहे म्हणजे. आणि अशा बाळासाहेबांच्या भरपूर आठवणी आहेत माझ्याकडे, आणि म्हणजे त्या फोटोच्या माध्यमाने. एक्झिबिशनमध्ये तरी 7-8 फोटो लागलेले आहेत माझे, तरी पुन्हा एकदा मी BNPAचं मुंबई युनिव्हर्सिटीचं पण म्हणतो आभार मानतो. थँक्यू. माझं नाव प्रशांत नाईक, मी गेले 24 ते 25 वर्ष फोटोग्राफीच्या फील्डमध्ये कार्यरत आहे. मागे बघताय हा जो फोटो आहे तो मी 1995 काढला होता, तेव्हा मी मिड्डेमध्ये होतो, मिड्डेमध्ये कार्यरत होतो. माँसाहेबांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर बाळासाहेब कुठेतरी एकाकी पडले होते, आणि शिवसेनेला बांधून ठेवणारा दुवा होता माँसाहेब. सगळ्या नेत्यांना, शिवसेनेला आणि बाळासाहेब तेव्हा मातोश्रीवरनं शिफ्ट झाले होते, हिंदू कॉलनीमध्ये तेव्हा राहत होते. काही डागिरीचं काम मातोश्रीकडे चालत त्याने मिळालं, तर त्यांना भेटायला येणाऱ्यांची प्रचंड होती रीत, प्रचंड लोक मोठ्या संख्येने त्यांना भेटायला यायचे. त्यावेळी भोरी मुस्लिम आहेत त्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. शिवसेना म्हणजे मुस्लिम विरोधी कट्टर हिंदूपंथी अशी जी भावना होती, तर त्याच्यात कुठेतरी हा विरोधाभास आहे हे भेटताना जाणवलं. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये असं कधीही नव्हतं. जेव्हा हे आपुलकीने विचारपूस करायला आले तेव्हा त्यांचं जे बोलणं होतं, वागणं होतं बाळासाहेबांबद्दल, तेव्हाचे ते खूप मोठे नेते होते, नेते आहेत. तर हे जे डेलिगेशन जेव्हा भेटायला आलं तेव्हा आपुलकीने जी चौकशी करणं म्हणतात ती, घरातला माणूस कोण जवासा भेटायला आला, ती जी भावना होती ती ह्या फोटोमधून कुठेतरी व्यक्त होते. तर त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव नव्हता, तर ही आपुलकी मला कुठेतरी या फोटोतनं दाखवायची होती. दत्ता खेडेकर, लोकमत, मुंबई.
आवृत्तीचा सिनियर फोटोग्राफर म्हणून मी गेली 32 वर्ष काम करतो आहे आणि बाळासाहेबांच्या बरेच एक एक सभा मी कव्हर केलेली आहे आणि त्यातला हा एक माझा फोटो आहे. तुम्ही पाहू शकता त्या फोटोमध्ये एक ॲक्टर आहे आणि एवढं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं. त्याने ते म्हणजे माधुरी दीक्षितसारख्या किंवा अमिताभ बच्चनसारख्या माणसांनी त्यांची एक वावा केलं, बाळासाहेबांनी वावा केलं म्हणजे आपण जिंकलो हे त्यांच्यात हे होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी वा केली ह्यालाच मोठं अस्तित्व त्यांच्या जीवनात आहे. मी शैलेश मुळे हा फोटो मी जेव्हा मिड्डीत होतो तेव्हा एक इलेक्शन कॅम्पेनची रॅली सुरू 1 जानेवारीची होती, आय थिंक 1999 होतो. त्यावेळेला बाळासाहेब जेव्हा उभे राहिले भाषणासाठी तेव्हा फटाक्यांची माळाची माळ सुरू झाली आणि ती कंटिन्यू 5 मिनटंपर्यंत वाजत होती आणि सडनली बाळासाहेबांनी म्हणले अरे बास झाला आता मी बसतो म्हणून बसले. त्यावेळेचा हा फोटो आणि याला मला नॅशनल अवॉर्ड्स वगैरे पण मिळाले. माझ्यासाठी खूप मेमरेबल हा फोटो. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि माता झालं बोलो मी आता. अरे काय एवढे फटाके वाजवता रे, मी भाषणात कमी फटाके फोडतो का? विसरू नका. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे, आहेच जाय रे.
या वेळेला शिवसेनेचा जन्मदलान पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला, तर शरद पवार आणि अरुण मेहता, दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत, पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या. काँग्रेसमध्ये कोणी नव्हते, तिथून माझी मैत्री आहे त्यांची, तिथून. आणि आज तुम्ही एकदम काय खटताय, कुठे जुनं पीठ? हो मी बोललो ना, माझे शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात, गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा, पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही, दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ, हे बोललो ना. त्यात गरिबांची बाजू होती, हेटाणी नव्हती. गांडूच्या अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही, ना नरसिंह रावला ते जमलं नाही. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. अरे मराठी हा सन्मान आहे, वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप आठवलाच पाहिजे. एकजुटीने रहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढा, अन्याय करू नका आणि सहनही करू नका, आणि गरज लागली तर द्याच बाळकडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अनेक सदस्यांनी जेव्हा तिची संकल्पना मांडली तेव्हा देखील कळलं होतं, पण आज इकडे आल्यानंतर हा सगळा अनुभव घेतल्यानंतर कळलं की किती उच्च दर्जाचं प्रदर्शन हे आपण सगळ्यांनी भरवलं आहे. म्हणून मी खरंच सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो. आणि त्याचसोबत जे जे प्रेस फोटोग्राफर ज्यांनी स्वतःच्या आर्काईव्समधनं 10, 20, 30, 40 वर्ष जुने फोटोग्राफ शोधले आणि आपल्या या प्रदर्शनाकरता दिले, त्या सगळ्या प्रेस फोटोग्राफरचे देखील मी आभार मानू इच्छितो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं जीवन हे फक्त राजकारणातल्याच तरुणांकरता नाही तर मला वाटतं प्रत्येक तरुणाकरता जीवन कसं जगायचं ही एक प्रेरणा देणारं त्यांचं संपूर्ण जीवन होतं. आणि त्यामुळे प्रत्येक फोटो पाहत असताना त्या फोटोच्या मागे इतकी मोठी कहाणी आहे, इतका मोठा किस्सा आहे की एकेका फोटोच्या मागे एक एक पुस्तक लिहिता येईल की त्यांची मोठी संपूर्ण हा प्रवास होता. आणि त्यामुळे माझ्यासहित आज जे जे इकडे विद्यार्थी येतील, तरुण येतील, नागरिक येतील, त्यांना देखील हा प्रत्येक फोटो पाहून हे सगळं प्रदर्शन पाहून त्यांना देखील प्रेरणा मिळेल. आणि बाळासाहेब तर फारच मोठे होते पण त्यांच्या नका एवढं तरी या प्रदर्शनामधून प्रेरणा घेऊन आम्हाला होता आलं तरी आम्ही भाग्यवान समजू. आणि म्हणून पुन्हा एकदा उत्कृष्ट प्रदर्शन आपण आयोजित केलं म्हणून मी सर्व सिनेट सदस्य, सगळे आपले पत्रकार बांधव, भगिनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचसोबत विद्यापीठाचं जे प्रशासन आहे ज्यांनी या संपूर्ण आपल्या या प्रदर्शनाकरता मदत केलेली आहे, संपूर्ण सहकार्य केलेले आहे, त्या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अवघड वेगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. साथीने हे अतिशय अलौकिक अशा प्रकारचं व्यक्ती असतो. आम्हा लोकांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते त्यांच्यावर असं मला आठवत आहे. त्यांची शिवाजी महाराजांची पहिली समाधी होती ही सभा माझ्या आईकडून ऐकत होते आणि त्याच्या त्या सभेमध्ये थोडासा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी दक्षिण येथील लोकांच्या उद्योगाचा घेतलेला होता. अशा व्यक्तीचं या ठिकाणी जे प्रदर्शित आहे ते अतिशय देखणं असं प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वतः कलाकार होते, उत्तम आर्टिस्ट होते. त्यांनी काढलेली व्यंगचित्र ही अनेकांच्या संग्रहामध्ये आज सुद्धा आहे. त्यांच्या व्यंगचित्राचा त्यांचा ब्रस जो असायचा त्या ब्रशावर धार होती आणि ती धार त्या व्यंगचित्राची स्पष्ट होती आणि त्या धारेचं जे काही प्रधान विरोधकांच्या व्हायचे त्याची किंमत मला सुद्धा कधी कधी ओढायला लागायची. पण याच्यामध्ये एक आनंद असायचा की एक उत्कृष्ट कलाकार पण त्या कलामध्ये लोकांच्या गरजेसमोर आजके लक्षण असायचं आणि आजके लक्षणच्या बरोबर त्या तुलनेचं दुसरा वेगळं चित्रकार कोण असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तिसरं नाव त्याची पुढे यायचं आणि अशा व्यक्तीचे अत्यंत बोलके अशा प्रकारचे फोटो या ठिकाणी एकत्रित केले. फोटोग्राफी असोसिएशनने एक उत्तम काम केलं आणि माझी खात्री आहे की हे लहानचं प्रदर्शन असलं तर मुंबई घटनाच नव्हे तर बाळासाहेबच्या जे आस्था असलेल्या सगळ्या घटकांना हे पाहायला एक प्रकारचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. मुंबई विद्यापीठाने आणि असोसिएशनने याच्यात पुढाकार घेतला त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगलं प्रदर्शन आज या ठिकाणी घडून ती पाहण्याची मला संधी दिली
त्या उद्योजकांना धन्यवाद देतो. माझे जीवन सजू सांग. रजनीश काकडे यांचं नंतर निमंत्रण आशिष राणे साहेबांना आहे. आशिष राणे आशिष राणे यांच्या नंतर निमंत्रण आहे संतोष हिरलेकर यांना. ही सगळी मंडळी नेहमी छायाचित्राच्या मागे असतात. त्यांचा कॅमेराच्या पुढचा चेहरा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. यानंतर निमंत्रण शैलेश मुळे यांना. शैलेश मुळे यांच्या नंतर आमंत्रण कुणाल पाटील यांना. आपण हे सन्मान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करत आहोत. आदरणीय मंत्री महोदयांनी सूचना अशी केली की आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊ. अरुण पाटील झालं.